दिवचले आणि मयेच्या पंचायत वाठारांत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले. या यात्रेन मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी येवकार दिलो. या वेळार जिल्हा परिषद सदस्य महेश सावंत, सरपंच दत्तप्रसाद खरखडे, पंचायत सदस्य आणि सरकारी अधिकारी हजर आशिले. या वेळार भलायकी शिबिराचे आयोजन केले. या वेळार उलयताना आमदार प्रेमेंद्र शेट हांणी सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताक 2047 मेरेन विकसित भारत करपाचे थारायला. केंद्र सरकाराच्यो कल्याणकारी येवजण्यो लोकां मेरेन पावोवपा खातीर ह्या संकल्प रॅलीचे आयोजन केला अशें तांणी सांगले. ही विकसित भारत संकल्प यात्रेचो रथ आमच्या ह्या पंचायत क्षेत्रात पावलो आसा. आतांच आमी पळयले की ही विकसित यात्रा ही कित्याक लागून आमच्या देशाचे नेतृत्व करणारे माननीय पंतप्रधान ज्यांच्यानी 10 वर्षां राज्य केले आणि या राजवटीत जो बदल त्यांच्यानी घडवून हाडलेला आसा, सर्वसामान्यापासून ते मोठ्या लोकांपर्यंत हेची जी सुविधा अशी दिल्ली आसा हेची जाणीव करून दिवपाचे ही संद आयज आमच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीन आमकां दाखयल्ली आसा. विकसित भारत करता आसतना खंयची केंद्रांनी ती निवड जाल्ली आसा? आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांनी जी विकसित झालो आसा देश, त्या पद्दतीन आमकां जे आता विकसित जाल्लेले इन्फ्रास्ट्रक्चर पळोवपाक मेळटा, मानवी विकास जाल्लो आहा हो पळोवपाक मेळटा, हेची जाणीव लोकांपर्यंत पावप म्हणजे आम्ही समृद्धे पर्यंत कितपर्यंत पावले आसा. आणि 2047 पर्यंत जे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदींचे जे स्वप्न आसा या देशात पूर्णपणे समृद्ध करपाचो जो त्यांचा ध्यास आसा आणि त्यांची गॅरंटी आसा, ही गॅरंटी त्यांच्यानी घेतलेली आसा आणि हेची जाणीव देऊपाचे काम आज या विकसित भारत संकल्प यात्रेच्या द्वारे हे यात्रा करून आमचो संदेश आपला संदेश या कार्यावळीन दिवचलच्या गट विकास खात्याचे अधिकारी नरेश मांजरेकर आणि लाभार्थींची उलोवपा झाली. सेंट्रल गव्हर्नमेंटची यात्रा असा आणि ती प्रत्येक गावागावात वसून ज्या ज्या लोकांचे स्किमी अवेल करून पावना त्यांना एक चान्स देऊन ती अवेल करपाची संद सेंट्रल गव्हर्नमेंटान स्टेट गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हान ही घेतलेली एक संकल्प यात्रा असा. त्याचबरोबर हांगा प्रत्येक स्पोर्ट्स पर्सन किंवा महिला ज्यांनी प्रत्येक समाजा खातीर काम केला असा, स्पोर्ट्स पर्सन किंवा स्टुडंट जे मेरिटरी जाऊन या आपल्या समाजाचे किंवा आपल्या घरचे नाव वयर गेला त्यांचे एक सन्मान करतो. त्याचबरोबर लोकांना संद मेळची की त्यांच्यानी स्किमी अवेल ही संकल्प म्हणून हांव सगळ्यांक रिक्वेस्ट करता, सगळ्या लोकांक सगळ्या मान्यवरांक की त्यांच्यानी हांगा येल्या बद्दल त्यांचे वेलकम करता, हांव त्यांचे धन्यवाद करता. सिलेंडर दिला मातशें आमकां त्रास जायना. आतां आमी सगळें कितें आसा तें तेज्यार रांदता आनी सिलिंडराचो रेटू खूब वाडलेलो आसा पण आतां कमी केला आनी तितूर आमकां सबसिडी बी मेळटा म्हणून अशें सांगतालें. सिलिंडरचो रेट कमी जाला म्हणून सांगला आपल्या म्हयन्याक तरी 500 रुपया मेळूंक जाय कित्याक सांगता आपल्याक म्हणून आमी घरा कडेन रावता. अशी केन्ना तर वर्साक एकदां कामां करता आनी कांय ना हें बी आसा म्हणून हांव हें करून हांव फुडल्यान रावला. आतां तर आमची मातशी कितें तरी मदत करताली हें करून करूंक जाय ताका लागून आमी जर आमकां काय बाकीच्या घरानूच आसा सरकारच्या घरान जें पयलीं उत्पन्न येतालें तें आतां सेंट्रल गव्हर्मेंटाचे स्टेट गव्हर्मेंटा मार्फत ज्यो कितें स्किमी आसा त्यो ऑलमोस्ट जे हॉर्टिकल्चराक जो काही जाय ते आम्ही सगळे घेतलेले आसा आणि त्याच्या पासून जी किती सबसिडी आणि मेळपाक जाय ते आमकां मिळून जे शेताचे उत्पन्न म्हणजे हॉर्टिकल्चरचे उत्पन्न जे आसा नारळ म्हण सुपारी काजू त्याचे उत्पन्न डबल झाले आसा. ह्या हातून जी सबसिडी मेळ्या ती सेंट्रल गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंटाची अशी आसा आणि त्या हाका लागून किती आसा की कष्ट करचे पडटा आणि त्यातून कष्टांतल्यान शेतीचे उत्पन्न जे आसा म्हणजे हॉर्टिकल्चरचे ते बी डबल झाला. केंद्र सरकारचे आणि त्याशिवाय गोवा सरकारचे हांव धन्यवाद म्हणतो.